चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 2 जणांचा नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. श्याम कनकम आणि रंजना यादव असं या नगरसेवकांचं नाव असून मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अन्य नगरसेवकांचं भवितव्य जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयावर अवलंबून असल्यानं सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे. चंद्रपूर शहर मनपाच्या 2 नगरसेवकांवर झालेल्या कारवाईमुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. 2017 झालेल्या चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीत 38 जागा जिंकणारा भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. या पाठोपाठ काँग्रेस पक्ष 12 तर बसपा 8 जागांवर विजयी झाली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. या व्यतिरिक्त 2 अपक्षांचा या निवडणुकीत विजय झाला. या निकालानंतर निवडून आलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्यांना 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक होतं. पण बसपाच्या महाकाली कॉलरी प्रभागाचे नगरसेवक पीतांबर कश्यप आणि इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभागाच्या रंजना यादव तर भाजपचे लालपेठ हिंदुस्थान कॉलरी प्रभागाचे नगरसेवक श्याम कनकम आणि इंदिरानगर प्रभागातील नगरसेवक अंकुश सावसाकडे यांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. यामुळे या नगरसेवकांचं पद रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली पण श्याम कनकम आणि रंजना यादव यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला. तसंच पीतांबर कश्यप आणि अंकुश सावसाकडे यांचं पद जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णयही न्यायालयानं दिला. त्यामुळे सध्या तरी कश्यप आणि सावसाकडे यांचं पद शाबूत आहे. कनकम आणि यादव यांचं पद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपोआप रद्द झालं आहे. पण उच्च न्यायालयानं कश्यप आणि सावसाकडे या 2 सदस्यांना प्रोटेक्ट केल्यानं यांच्या सदस्यत्व रद्दच्या निर्णयाबाबत संभ्रम आहे. यामुळे मनपा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करावा किंवा नाही याबाबत उच्च न्यायालयात जाणार आहे. याबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी केलेली ही बातचीत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 5 ब नुसार प्रत्येक निवडून आलेल्या नगरसेवकांनी निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपलं जात वैधता प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक असतं. 6 महिन्याच्या आत जर त्यांनी सबमिट केलं नाही तर त्या कायद्यानुसार त्या कलमानुसार सदस्यत्व हे ऑटोमॅटिक रद्दबातल ठरतं. याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर काही महानगरपालिकांची सुनावणी सुरू होती आणि माननीय नगर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मागच्या आठवड्यात जो निकाल दिला त्यानुसार महानगरपालिका चंद्रपूरचे 4 नगरसेवक आहेत ज्यांनी आपलं जात वैधता प्रमाणपत्र महानगरपालिकेकडे सादर केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई संभवू शकते. त्या अनुषंगाने पुढची कारवाई आमची सुरू आहे.